ताजा बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. येत्या मार्च अखेर एप्रिल महिन्यात विविध धार्मिक सण जयंती उत्सव येऊ घातले. त्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. ही बैठक शहाद्यात पार पडली. रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे उत्सव आगामी काळात साजरे करण्यात येत असून त्या अनुषंगाने आज अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे शहाद्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी अप्पर पोलीस प्रमुख निलेश तांबे, उपविभागीय पोलीस प्रमुख श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी महेश शेलार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक बैठकीला उपस्थित होते. शहादा हे शांतताप्रिय शहर असून येणाऱ्या उत्सवात समाजकंटकांच्या माध्यमातून गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी मिळून सतर्कतेने राहून उत्सव आणि सण साजरे करावेत आणि अनुचित प्रकार घडणार नाहीत याकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे असा सूर या बैठकीतून उमटला. बैठकीत वाहतूक कोंडी सुरळीत करणं, विद्युत पुरवठा सुरळीत करणं, मिरवणुकीचे मार्ग नेहमीप्रमाणे असणार आहेत तर शासनाच्या अटीशर्तीनुसार उत्सव साजरा करण्यात येणार आहेत असे अनेक वेगवेगळे मुद्दे चर्चेला आले होते. येणाऱ्या काळात त्याचं पूर्णपणे निराकरण करण्यात येईल असं आश्वासनसुद्धा यावेळी देण्यात आलं. ऐकूया या सदस्यांनी नेमकं काय आव्हान बैठकीत केलं. स्वतःहून पुढाकार घेऊन ती मिरवणूक अतिशय शांततापूर्वक पार पडली. मी पण दिवसभर इथे बसून होतो, परंतु वेळोवेळी ज्यावेळेस मी माहिती घेत होतो त्यावेळेस शहरातले सर्व प्रतिष्ठित नागरिक त्या मिरवणूक सहभागी होते आणि त्यांच्या देखरेखीखाली कुठलाही काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ते स्वतःहून दक्षता घेत होते. मला वाटतं की याचे इतकं चांगलं उदाहरण असणार नाही. येणाऱ्या कालावधीत ज्यावेळेस रामनवमीची रथयात्रा निघेल, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघेल आणि त्यानंतरचा रमजानची सांगता ईदच्या मनोमिलनाने होईल, या सर्व मिरवणुकांमध्ये या सर्व समारंभांमध्ये आपण सर्व प्रतिष्ठित नागरिक आपल्या सर्व उत्सवप्रिय बांधवांना सोबत घेऊन प्रशासनाला सहकार्य कराल आणि येणारे सर्व सण शांत इतके गोड बोलतात. तर तांब्यासाहेब मला वाटते की यांना गोडबोले म्हणायला पाहिजे, कारण की मी जर कधी कुणाला असं रागाने बोलताना ऐकलेलं नाही. शहाद्यात सगळेजण अगदी मिठास बोलतात. तसेच DJ ला पूर्णतः बंदी असणार आहे, परंतु पारंपरिक वाद्य याला चालना देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं या बैठकीत प्रशासन मार्फत सांगण्यात आलं. शहाद्याहून संजय मोहिते, तालुका प्रतिनिधी, MDTV न्यूज.